अखेरीस चंद्रविलाच्या महेश देशमुखवर एफ आय आर दाखल झाला आणि या संस्थेनी त्याच्या म्हणण्याप्रमाणे 30 पेक्षा जास्त हिंदू मुली आणि मुस्लिम मुलांचे लग्न लावलेले आहेत। हा तोच देशमुख आहे ज्यांनी कसाबचं वकीलपत्र घेतलं होतं। दुर्दैवाची बाब अशी आहे की ही एकमेव संस्था नाही, अशा अनेक संस्था आहे, त्याचा पोलिसांनी तपास करायला पाहिजे। पोलिसांनी त्याच्या कार्यालयामधले सगळे कागदपत्र जप्त करायला पाहिजे आणि 50,000-50,000 रुपये तो एकेका लग्नाचे घेत होता, तर पोलिसांनी त्याला अटक करून कारवाई केली पाहिजे। नुसती नोटीस देऊन उपयोग नाही आहे। आणि पोलीस म्हणजे ठाणेदार धारणी, SDPO धारणी आणि SP अविनाश बारगळ यांनी एवढ्या हलगर्जीपणाने हे प्रकरण हाताळलेलं आहे की फर्जी माझ्याकडे ते लग्नाचं सर्टिफिकेट आल्यानंतर मी जर ओळखू शकतो की हे बोगस आहे, याच्यावर मेहरची रक्कम लिहिलेली नाही, याच्यावर काझीचं नाव नाही, परंतु दुर्दैव SPPI आणि SDPO म्हणतात की बाबा त्यांच्याजवळ लग्न आहे, त्याच्यामुळं लग्नाचं सर्टिफिकेट आहे, त्याच्यामुळं मुलीचे आईवडील काही करू शकत नाही, त्यांच्यावर दबाव आणतात आणि त्यामुळं या तिघांची चौकशी करून यांच्यावर तातडीनं कारवाई केली पाहिजे। त्याचप्रमाणे मी जेव्हा PI क्राईम अमरावती CP सत्यजित ठोसरे, अर्जुन ठोसरे याला जेव्हा सांगितलं, त्यांनी मला सांगितलं की ही सिव्हिल मॅटर आहे, यावर कारवाई करता येत नाही। CP फोन केल्यानंतर मग कारवाई सुरू झाली। आणि म्हणून हे लोक जर निष्काळजीपणे वागून स्वतःचं डोकं न वापरता जर यांना संरक्षित करत असेल तर या लव जिहादच्या माध्यमातून हिंदू मुलींचं आयुष्य बर्बाद होणं कसं थांबणार आहे, आणि त्यामुळं या चौघांवरही कारवाई झाली पाहिजे ही माझी मागणी आहे। आणि तसं मी पत्र माननीय गृहमंत्र्यांना लिहितो आहे।